श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 35वा श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धासी विनविदसे परियेसी रुद्राध्याय विस्तारेसी दंपती ते सांगितला सिद्ध म्हणे ऐकताता अपूर्व असे पुढे कथा तेची जाना पतिव्रता श्री गुरु ते विनवीत कर जोडुनी श्री गुरुसी विनवितसे भक्तीसी आम्हा गती पुढे कैसी कवणे परी असावे या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी जेने राहे जीवासी चरणस्मरण सनातन श्री गुरु म्हणती येसी श्रियाते काय मंत्र पती भक्ती करावी हर्षी मंत्र श्रियांते देऊ नये देता उपदेश श्रियांसी विघ्न असे मंत्रासी पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे परियेसा श्री गुरु सांगती येसी पूर्वकथा घडली ऐसी युद्ध देव दैत्यांसी सदा होतसे अवधारी दैत्य सैन्य पडेरणी शुक्र जपे संजीवनी समस्त सैन्य उठवणी पुनरपी पाठवी युद्धासी ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासासी सांगे सिती शिवासी शुक्राचार्याची मंत्रकरणी कोपोणिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर जावोनिया वेगवक्र शुक्राचार्या धरुणी आणि स्वामी वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी शुक्र होता तपध्यानी मुखे धरिला नंदीने घेऊनी गेला शिवापाशी आकांत दैत्य दलासी ईश्वरे ग्रासिले तयासी अगस्त्य सिंधू परी देखा ऐसा किती दिवसवरी होता शुक्र शिवाचे उदरी निघुनी गेला मूत्रद्वारी विसरपडे शंकरासी पूर्वी होते शुक्र नाव ईश्वर उदरी जाहला उद्भव नाम पावला भार्गव पुनरपी अमृतमंत्र जपे इंद्रमणे विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्रजरी अमृत संजीवनी दैत्यांसी गुरु म्हणे इंद्रासी यासी उपाव करावा ऐसी षटकर्ण करिता मंत्रासी सामर्थ्यन राहिल शुक्राचे आपुला पुत्र कच असे त्या ते पाठव विद्याभ्यासे मंत्र शिकेल असे ऐसा निर्धार केला देखा कचा ते बृहस्पती सांगतसे बुद्धिप्रीती तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरोनिया निरोप घेवणी पितयाचा आणि इंद्रादी समस्त देवांचा शुक्राप्रती धाडिलेकचा विद्यार्थी रूप धरोनी नमन करोनी साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्रपुसतसे वेगी कवन कोठुनी आलासी बोले आपण द्विजकुमर ऐकली तुझी कीर्ती थोर विद्याभ्यासीन मनोहर म्हणून आलो सैवेसी ऐसे करुणावचन देखा विनवितसे कचनिका जवळी उभी शुक्रकन्यका करुणे वीतयासी विनवितसे शुक्रासी म्हणे देवयानी ब्राह्मण भला दिसे नयनी याती तुम्ही शिष्य करुणी विद्याभ्यास सांगावा कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन देवयानी करी चिंतन ऐसा पती भावा मज ऐसा विद्याभ्यास करिता दैत्यकूळ दुःखिता देवगण आले आता कपटवेश म्हणती त्यासी काळक्रमिता एके दिवशी कचा ते पाठविले समिधासी दैत्य जाती साह्यासी समिधे निमित्त रानात राणी जावणी कचासी दैत्य मारिले द्वेषी समिधा घेऊनिया घरासी दैत्य आपण येते झाले शुक्राचार्याची कन्या नामतीचे देवयानी म्हणोनिया इतयासी विनवी नमुनिया कचन दिसे कोठे आना कच आलिया वाचून भोजन न करी आपण ऐसे करीतसे निर्वाण शुक्राचार्य चिंतितसे ज्ञाने पाहे मानसी मृत्यू झाला असे त्यासी मंत्र जपून संजीवनीसी त्वरित घरासी आणिला आणिक होता बहुत दिवस दैत्य करीती अतिद्वेष गेला होता वनास पुनरपी वधिती तयासी मागुती वाचेल म्हणोनी चूर्ण करीती छेदोनी दाही दिशा टाकोनी आले घरा पुनरपी गेला दिवस अस्तमानी पुसतसे देवयानी कचन दिसे म्हणोनी पितया ते विनवितसे कन्येवरी ममत्व बहुत म्हणोनी शुक्र ज्ञाने पाहात छिन्न विछिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी ऐसे मंत्राचे सामर्थ्य कच आला घरा त्वरित देवयानी संतोष करीत पिता अलिंगी कन्येसी दैत्य शिष्य विचार करीती काही केली या नमरे म्हणती गुरुकन्येसी असे प्रीती म्हणुनी गुरु वाचवितो ऐसी निगुती करुणी आली एकादशी दिनी कचा ते बाहेर नेवोनी मारिते जाहले दैत्य शिष्य पानक करीती गुरुसी
त्यात मिळविती मद्य स्निग्ध मिळवणी बहुवसी शुक्रगुरुसी देतसे झाले मागुती पुसे देवयानी पीतया ते विनवणी कचासी आणि म्हणोनी रुदन करी आक्रोश शुक्र पहातसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी खेद करीतसे मनी कन्या लोभे करुणिया विचार करिता सर्वाठाई दिसू लागला आपुले देही संदेह पडला शुक्रासी पाही कैसे करावे म्हणोनी कन्येसी म्हणे शुक्र देखा कच नये आता ऐका माझे उदरी असे निका केवी काढू तयासी कन्या म्हणे पितयासी समस्ता तू वाचवीसी आपुला प्राण जाईल म्हणसी अति आश्चर्य म्हणतसे शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी मज वाचुनी नेणे कोणी माते कोण उठवील न एके कन्या देवयानी पित्याचे चरण धरुणी विनवितसे कर जोडुनी मंत्र आपणासी शिकवावा कचासी तू मंत्र करी मृत्यू येईल तुझ जरी मंत्र करुणी तुम्हा जागृत करी म्हणूनी चरणी लागली शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी दोष असे परियेसी वेदशास्त्री असंख्यात पित्यासी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपोणी त्यजीन आपला प्राण म्हणोनी आली मूर्छना तये वेळी शुक्राची कन्येवरी प्रीती उठवणी तिसी आलिंगिती मंत्र तिसी सांगती संजीवनी अवधारा कच आपल्या पोटी होता तोही होय ऐकता मंत्र जाहला षटकर्णता मग जपिला कचा निमित्ते शुक्राचे पोटातुनी कच निघाला फुटोनी मंत्र जपोनी देवयानी पितिया ते उठविले तीन वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता संतोष करी मणी बहुता कार्य साधले म्हणोनी शुक्रचार्यासी नमुनी कच विनवी कर जोडोनी दैत्ये द्वेषे मारती म्हणोनी निरोप द्यावा आपणासी शुक्राचार्य हर्षोणी निरोपदि धरा संतोषोणी पालवधरी देवयानी आपुला पती होई म्हणे कच म्हणे एक बाळे गुरुकन्या भगिनी बोले तुवा आमुते वाचविले माता होसी निर्धारी देवयानी कोपोनिया शाप दिदला दक्षिणी तया वृथा होय तुझी विद्या समस्त विसरसी तात्काळी कच म्हणे तियेसी वाया शापिले आम्हासी पुरुष होईल तुझ ऐसी ब्रह्मकोळा व्यतिरिक्त तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी तुझ शिकविला गुणी पुढे मंत्रण चाले जाण स्त्रिया लागी पती सेवा याची कारणे मंत्रण द्यावा व्रतोपवास करावा गुरुपुरुष निरोपाने सावित्री विनवी श्रीगुरुसी व्रते आचारली बहुवसी तुझे वाक्य आम्हासी एखादे व्रत निरोपावे श्रीगुरु म्हणती तियेसी सांगेन व्रत तुझ ऐसी स्थिर होय अहेवपणासी राज्य पावे तुझा पती विशेष असे व्रत एक सोमवार महासुख ईश्वरार्चन करावे एक सकळाभीष्ट पाविजे स्कंदपुराणीची कथा सर्वसाध्य ऐकता पूर्वकाळी आर्यावर्तका राजा एक अवधारा चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा परियेसी धर्ममार्ग आचार्य हर्षी अधर्मिया ते शिक्षा करी सहपत्न्या धर्म करीती पुत्र काम्ये शिवा पूजिती ऐसे किती काळ क्रमिती कन्या जाहली तयांसी अतिसुंदर सुलक्षणी जैसी पार्वती स्वरूपिणी तेजफाके सूर्यकिरणी अतिलावण्य स्वरूपी असता राजा सभेसी द्विज एक परियेसी भयन धरिता वाक्यासी बोलता जाहला अवधारा ऐक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेन 14वे वर्षी विधवापण होय तुझ्या कन्येसी ऐसे सांगोनी ब्राह्मण निघोनी गेला तत्क्षण राजयाचे खोचे अंतःकरण म्हणे ईश्वराधीन सर्व कन्या खेळे राजांगणा सवे असती सखीजन बोलता एकिले वचना 14 वर्षी विद्वत्व याज्ञवल्क्याची पत्नी नाम तिचे असे मैत्रायणी घरात आली पवित्रिणी कन्या लागे चरणासी सौभाग्य स्थिर अहेवपण उपाय सांगे दया करुण चंचळ असे अंतकरण म्हणुनी चरणा लागली विप्रश्री सांगे तियेसी सोमवार व्रत परियेसी पूजा करावी शिवासी उपवासोनी अवधारी गौरी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती परता ऐकोनी सिमंतिनी त्वरिता अंगीकारिले व्रत देखा सोमवाराची या व्रता आचारे सिमंतिनी त्वरिता पिता देखोने चिंतित विवाह योग्य म्हणोनी विचारवया मंत्रियासी
पाठविता जाहला राष्ट्रांसी दमयंती नळवंशी इंद्रसेन कुमारक चंद्रांगद वर जैसा जैसा चंद्र तेज प्रभा बोलावणी ते धवा कन्याधिधली संतोषे पाठवणी केली सकळी का जावई ठेवील कौतुका कन्यास्नेह अनेका म्हणोनी राहवी राजपुत्रा राजपुत्र श्वशुरालयी स्त्रिया प्रेमे अतिस्नेही काळक्रमिता एके समयी जलक्रीडे निघाला सवे निघाले लोक बहुत राजपुत्र नदीत विनोदे असे पोहत अतिहर्षे जलक्रीडा पोहत राजकुमारक देखा बुडाला मध्ये गंगोदका आकांत झाला सकळी का काढा काढा म्हणता ती सवे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहती तये वेळ नदीसे कुमार बुडाला उभय तटाकी सैन्य धावत गेले राजधानी अवस्था सांगती पूर्ण जावई तुमचा बुडाला ऐकोणी राजा पडे धरणी मूर्छा येऊनी तत्क्षणी कन्या ऐकताच श्रवणी त्यजू पाहे प्राण आपुला ऐसे दुःखे प्रलापीत सिमंतिनी जाय त्वरित गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेसी पिता देखोणी नयनी धरावया गेला धावोणी कन्येत आलिंगोणी दुःख करी अत्यंत राजकुमाराचे सेवक करू लागले बहु दुःख सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेन रायासी ऐकोनी इंद्रसेन दुःख करी अतिगहन भार्येसहित निघोन आला तया मृत्युस्थळा सिमंतिनी म्हणे पितयासी प्राण त्यजिन पती सरसी वाचोनिया संसारासी काय उपयोग वैधव्यत्वे पुसदी सकळ द्विजांसी करावे सहगमन कैसी विप्रसांगती रायासी प्रेता वेगळे करू नये आता इसी असे कारणे प्रेत सापडे तव राखणे एकोनिया द्विजवचन राजा कन्येसी विनवीत राजा म्हणे कन्येसी पुत्र नाही आमुचा वंशी कन्या तू एक आम्हासी पुत्र म्हणून प्रतिपाळू इतुके होता राजकुमार बुडाला होता गंगापूर गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी नागलोकी चिया नारी आल्या होत्या नदीदिरी राजकुमारा आला बुरी नदी तटाकी वाहत देखोनिया नागकन्या काढीती संतोष करोनिया अमृत शिंपिती आणूनिया जागृत झाला राजकुमार नागकन्या मिळुनी त्यासी घेऊनी जाती तक्षकापाशी विचित्रनगर प्रियेसी आश्चर्य पाहे राजकुमार तक्षकपुसे कुमारकासी नाम कवन कवनवंशी काय कारण आलासी कवन देशी वास तुझा सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका नैषधराज्यधिपती ऐका नळ नामा पुण्यवंत लोकी त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमुचा तयापासून चंद्रांगद नाम आपण गेलो होतो श्वशुरगृहा जलक्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी विधिवशे आम्हासी बुडालो नदीत अवधारा वाहत आलो नदीत नागकन्या मज देखत घेऊनी आल्या तुम्हापर्यंत दैव आपुले साफळ करुणावचन ऐकोणी तक्षक बोले संतोषोणी नको भिऊ म्हणोनी धैर्य देत तये वेळी शेष म्हणे कुमारा बाळा तू दिसतोसी मन निर्मळा तुमचे घरी सर्व काळा कवन देव पूजितसा ऐसे ऐकोणी राजकुमार हर्षे जाहला निर्भर सांगतसे विस्तार आपुला देव शंकर देखा पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण असे वायू कराशी तैसा पूजितो शिवासी म्हणे राजकुमार देखा ऐसे ऐकोणी वचन तक्षक संतोषला अतिगहन राजकुमार आलिंगोन तुष्टल तुष्टल म्हणतसे तक्षक म्हणे तये वेळी तुझ देईन राज्य सकळी तुवा रहावे पाताळी अनंत भोग भोगी आता राजकुमार विनवी तक्षकासी एक पुत्र आपण पितयासी भार्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीतसे आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करीत पत्नी म्हणे पती मृत समस्त जीव त्यजतील देखिले तुमचे चरण आपण संतुष्ट जाहले अंतकरण राखिला तुम्ही माझा प्राण दर्शन करवावे माता पिता तक्षक झाला संतोषी नाना रत्नाभरणे त्यासी अमृत पाजवी बहुवसी आणिक देती श्रियेसी इतुके देवोणी कुमारासी तक्षक म्हणे परियेसी जे जे काळी आम्हा सरसी तुझे कार्य सिद्धी पाववू आणिक संतोषुनी मागुती वस्त्रे वाहणे अतिप्रीती
तुरंग दिल्हा मनोगती सवेदेत कुमार आपुला तक्षकाते नमुनी वरित चंद्रागद वारुवरी चढत मनोवेगे मार्ग क्रमित नागकुमार सवे असे जये स्थानी बुडाला होता पावला तेथे क्षण न लागता निघाला बाहेर वारुसहिता नदी तटी उभा असे सोमवार असे ते दिवसी सिमंतिनी आली स्नानासी होत्या सखिया सवेसी त्या हे मिळोणी नदीतरी मनी विचारी मागुता रूपतीचे आठवीत तुरुंगावरुणी उतरत नदीतिरी बैसला बोलोवणी सिमंतिनीसी पुसतसे अतिप्रियेसी तुझा जन्म कवनवंशी पुरुष तुझा कवन सांग का कोमाईलीसी बाळपणी दिससी शोकलक्षणी सांगावे आम्हा विस्तारुणी अतिस्नेहे पुसतसे ऐकोणी सिमंतिनी देखा आपण न बोले लाजे ऐका सखिया ते म्हणे विवेका सांगा आमुचा वृत्तांत सखिया सांगती तयासी हिचे नाम सिमंतिनी परियेसी चंद्रागदाची महिषी चित्रवर्म्याची ही कन्या हिचा पती अतिसुंदर चंद्रांगद नाम थोर जळक्रीडा करिता पार बुडाला येथे अवधारा करी सोमवार व्रत उपवासेसी आचरत म्हणोनी आज स्नानानिमित्त आली असे नदीसी इचा शशुराची स्थिती ऐका पुत्र शोक करिता दुःखा राज्य हिरतले दयादिका कारागृही घातले असे इतके सखिया सांगती मग बोले आपण सिमंती तुम्ही कवन पुसता आम्हा प्रती कर्दप रूप तुम्हा असे सिमंतिनी करिता शोक जवळी आला राजकुमारक हाती धरुणी बाळिका संभोखी तो प्रेम भावे एकांती सांगे तियेसी म्हणे तुझ्या भ्रातरासी देखिले आम्ही दृष्टीसी सुखे आता असावे तुझे व्रत पुण्ये करिता शीघ्र येईल तुझा कांत चिंता न करी वो तू आता तृतीय दिवसी दर्शन घडे ऐसे एकांती सांगोनी प्रकट करू नको म्हणून दुःख आठवले ऐकून सिमंतिनी बाळकेसी ऐसा होता राजकुमारू आरूढ जाहला आपण वारू निरोप मागे प्रीती करू सिमंतिनी नारीसी निघाला अश्व मनोवेगी पावला नगरा अतिशीघ्री सवे पुत्र वासुकी पाठवी तया नगरात तुवा जावणी वैरियांसी सांगती इष्टवादियांसी न ऐकता तुझे बोलासी संहारीन म्हणावे कालिंदिये नदीत बुडाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी घात राज्य घेत इंद्रसेनाचे आता सांगेन तुम्हासी चाड असेल प्राणासी शरण जावे शिघ्रेसी सिंहासनी बैसावा इंद्रसेना तक्षका सारिखा मैत्र जाहला तुमच्या करील अस्थिमाळा शीघ्र चला चरण कमळा चंद्राकद दर्शनासी ऐसे वचन ऐकोणी दाईद विचारिती मणी आपण केली बुद्धिहीन आता शरण रिघावे ऐसे विचारुणी मानसी बाहेर काढिती इंद्रसेनासी नाना वस्त्रे आभारणेसी बैसविती सिंहासिनी राया इंद्रसेनासी तक्षक पुत्र सांगे हर्षी तुमचा कुमार आला परियेसी वासुकी भेटी गेला होता एकता राजा संतोषी आठविले दुःख अधिकेसी मूर्छा येऊनी धरणीसी पत्नी सहित पडियेला उठवी नागकुमार त्यासी दुःख विसरा करा हर्षासी येतो पुत्र भेटीसी म्हणूनी सांगे उल्हासले मंत्री पुरोहित देखा समस्त निघाले नगर लोक पाहो म्हणती कवतुक मेला कुमार आला म्हणूनी ऐसे जावणी पुत्रासी भेटी झाली परियेसी चंद्रांगद पितियासी नमस्कारिले साष्टांगे मातेसी आलिंगोन दुःख करी अतिघन विनवितसे संभोखोन आपणानिमित्त कष्टलेती इतुकिया अवसरी प्रवेश जाहला नगरपुरी समारंभ केला थोरी पावले निज मंदिरात तक्षकाचे पुत्रासी वस्त्रे भूषणे अतिहर्षी देता जाहला परियेसी इंद्रसेन अतिप्रिती चंद्रांगद सांगे पितियासी तक्षकोपकार विस्तारेसी प्राणवाचविले आम्हासी द्रव्य दिधले अपरिमित निरोप दिधला नागपुत्रासी इंद्रसेन करी अतिहर्षी भृत्य पाठविले वेगेसी चित्रवर्म नगराते राजा म्हणे तये वेळी सून माझी दैवागळी तिचे निधर्मे वाचला बळी पुत्र माझा अवधारा हेर निघाले झडकरी पातले चित्रवर्मापुरी व्यवस्था सांगती कुसरी चंद्रगदा शुभवार्ता इंद्रसेन राजा देखा पुनरपी आला वराडिका चंद्रागद पुत्रनिका सर्व सकल कलत्रेसी महोत्साह करिती थोर वराड केले धुरंधर चंद्रांगद प्रीतिकर सिमंतिनीसी भेटला।
ऐशा उत्साहे विवाह केला, आपुले पुरीसी निघाला। सिमंतिनीचे दैव भले, पती समागमे जातसे। सिमंतिनीचे व्रत ऐसे, उपवास केले सोमवारास। पूजा केली गौरीहरास, म्हणोनी पावली इष्टार्थ। ऐसे विचित्र असे व्रत, म्हणोनी सांगती श्री गुरुनाथ। ऐक सुवासिनी म्हणत, अतिप्रीती करुणिया। दंपत्ती विनवी श्री गुरुसी, तुझी चरण सेवा आम्हासी। तेसी व्रत निर्धारेसी, आम्हा व्रत कायसे। श्री गुरु म्हणती तयांसी, आमुचे निरोपे करा ऐसी। व्रत आचारा सोमवारासी, तेची सेवा आम्हा पावे। ऐशा परिवंदोनी, श्री गुरुचा निरोप घेऊनी। गेली ग्रामा परतोनी, ख्याती झाली चारी राष्ट्री। इति श्री गुरुचरित्रामृते परम कथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे सिमंतिनी अख्यानं नाम पञ्चत्रिंशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।